अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मुंबई उच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणाच्या निकालामुळे सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानुसार मराठा समाजाला शैक्षणिक 13% तर नोकरीत 12% आरक्षण लागू करण्यात आले आहे। याच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आतापर्यंत 53 मोर्चे काढण्यात आले तर 43 बांधवांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे। अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या जाहीर झालेल्या निकालामुळे सकल मराठा समाज आनंदोत्सव साजरा करत आहे। जामनेरमधील नगरपालिका चौकात देखील सर्वपक्षीय कार्यकर्ते मराठा समाज बांधवांसह इतर समाज बांधवांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला। महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी केलेले होते आणि या 16% आरक्षणाच्या संदर्भात एक याचिकाकर्ता हा न्यायालयात गेला होता आणि त्या न्यायालयात त्याने या याचिकेला त्या ठिकाणी आव्हान देऊन ही याचिका म्हणजे जे आरक्षण घटनेत नाही का घटना बाह्य आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी युक्तिवाद केला आणि तो युक्तिवाद केल्यानंतर हे आरक्षण या ठिकाणी देण्यात येऊ नये अशी मागणी त्या याचिकाकर्त्याची होती। परंतु महाराष्ट्र शासन सन्माननीय मुख्यमंत्री किंवा मराठा आरक्षणासंदर्भातील उपसमिती त्यामध्ये आमदार चंद्रकांत पाटील, आपल्या तालुक्याचे आमदार गिरीभाऊ महाजन तसंच विनोद तावडे या मराठा आरक्षणासंदर्भात एक उपसमिती या ठिकाणी होती आणि महाराष्ट्र शासन आणि या उपसमितीने अतिशय चांगल्या पद्धतीने आपले जे सर्व लीगल होते विषय होते त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने हायकोर्टामध्ये मांडून या ठिकाणी त्या याचिकाकर्त्याची जी याचिका होती ती या ठिकाणी फेटाळण्यात आली। सर्वप्रथम मी या ठिकाणी महाराष्ट्र शासन सन्माननीय मुख्यमंत्री आणि त्यांची जी उपसमिती आहे आणि त्यानंतर या विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये जेही सर्व आमदार असतील ते कोणत्या समाजाचे आहे किंवा कोणत्या पक्षाचे आहे हा विषय नव्हता, कारण ज्यावेळेला विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहामध्ये ज्यावेळेला आरक्षणाचा विषय आला त्यावेळेला एकमुखी सर्व आमदारांनी त्या ठिकाणी त्यावेळेला मान्यता दिली होती। या सर्वांचं त्याचबरोबर या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आतापर्यंत 40 बळी या ठिकाणी गेलेले आहेत, 40 लोक या ठिकाणी बलिदान केलेलं आहे किंवा ते शहीद झालेले आहेत। त्याचबरोबर विनोद पाटील नावाच्या एका तरुण कार्यकर्त्याने गेल्या 5 वर्षापासून आपल्या स्वतःची घर जमीन या ठिकाणी गहाण ठेवली, वेळ आली तर ती जमीन त्या ठिकाणी विकली आणि या न्यायालयाचा लढा त्या ठिकाणी लढला। म्हणजेच आणि या सर्व मराठा आरक्षणाला जर खरं स्वरूप जर आलं असेल तर ते सांगायचं म्हणजे 92 पासून आपल्या मराठा आरक्षणाची ही मागणी होती। मध्यंतरीच्या काळात अनेक सरकारे आली, अनेक सरकारांनी या मराठा आरक्षणाला फूटमाती दिली परंतु कोणी ते केलं नव्हतं। परंतु प्रत्यक्षात या मराठा आरक्षणाची जी व्याप्ती आणि स्वरूप असेल ते कोपर्डीच्या आमच्या एका भगिनीवर अत्याचार झाला आणि त्या अत्याचाराच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला मराठा समाज पेटून उठला आणि मराठा समाजाने त्यावेळेला एकमुखी आणि मुखमोर्चाच्या स्वरूपात संपूर्ण जगामध्ये नोंद होईल अशा प्रकारचं कार्य त्या मराठा समाजाने त्या ठिकाणी केलं आणि तेव्हापासून त्या जगामध्ये एक नोंद झाली की हा जो मराठा समाज आहे तो युद्धामध्ये पण जिंकला होता आणि तवामध्ये पण जिंकला होता। म्हणजे मराठा समाज युद्ध पण करू शकतो आणि सविनय मार्गाने, आंदोलनाच्या मार्गाने आणि न्यायपालिकेला लढून सुद्धा या ठिकाणी हा समाज आपला न्याय मिळवू शकतो अशा प्रकारची एक धारणा या समाजाविषयी झाली आणि खरोखर या समाजाला आरक्षण दिलं पाहिजे हे सर्वांचंच मत त्या ठिकाणी झालेलं होतं आणि आज हायकोर्टामध्ये हे आरक्षण टिकलेलं आहे। तरी या संदर्भातील जो विरोधी याचिकाकर्ता आहे त्याने जरी म्हटलं असलं तरी सुप्रीम कोर्टात तो जाणार असला तरी या सरकारने, या महाराष्ट्र सरकारने हायकोर्टात तशी बाजू मांडली त्याच प्रकारे ते सुप्रीम कोर्टातही आपली बाजू मांडतील असा आशावाद आपण या ठिकाणी देऊया आणि या ठिकाणी
मी या मराठा आंदोलनामध्ये 16,700 मराठा समाजाच्या बांधवांवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे किंवा आंदोलकांवर गुन्हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ते सर्व गुन्हेसुद्धा महाराष्ट्र शासनाने आपलं ॲफिडेविट दाखल करून या सर्वांचे गुन्हे या ठिकाणी मागे घ्यावे ही एक मागणी संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ आणि संपूर्ण सकाळ मराठा समाजाची या ठिकाणी असणार आहे. या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या या आनंद उत्सवात या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी त्याहीपेक्षा शासनातील जे लोक नोकरीमध्ये आहेत आणि जे शिक्षणामध्ये आहेत ते सर्वच लोक किंवा इतरही समाजाचे काही पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.